जय सद्गुरु। नेहमी ऐकलं असेल की प्रयत्न करणारा कधी हारत नाही, प्रयत्न करणारा कधी हारू नाही शकत, तो नेहमी जिंकतो। पण हे खरं आहे का? प्रयत्न हा वेगळा विषय आणि कॉन्फिडन्स हा वेगळा विषय। प्रयत्न करणारा व्यक्तीही हारू शकतो जर त्याच्या आत कॉन्फिडन्स नसेल तर। तुम्ही कधी जेवण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही का? कारण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की जेवण तर तुम्हाला करताच येईल। चालण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही का? कारण तुम्हाला माहीत आहे की चालणं तर मला येतंच, त्या गोष्टीबद्दलचा तुमचा कॉन्फिडन्स असतो। आणि तसंच तुम्ही जर एखादी अविश्वसनीय गोष्ट करत असाल तर तुम्ही म्हणता की मी या गोष्टीबद्दलचा प्रयत्न करून पाहिल। तसं तुम्ही का म्हणतात? कारण की त्या गोष्टीबद्दला तुमचा कॉन्फिडन्स कमी असतो। म्हणून प्रयत्न करणारा नाही जिंकत, जिंकतो तो ज्याच्या आत आत्मविश्वास असतो, कॉन्फिडन्स असतो, तोच व्यक्ती जिंकू शकतो।